महाराष्ट्रात जिथे बघाल तिथे फोडाफोडीच्या राजकारणाला पेव फुटला आहे. असाच प्रकार समोर आला आहे तो देसवडे गावात सरपंचाच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला. तो सहमत करण्यासाठी 150 गुंडांनी गावात एंट्री केली असा आरोप केला जातोय. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. पारनेर तालुक्यातलं देसवडे हे छोटस गाव. सरपंच जनाबाई दरेकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला. त्यासाठी गुंडगिरी करत सदस्यांना तालुक्यात दाबून ठेवलं गेलं असा आरोप गावकरी करतायत. प्रस्ताव मंजूर करतेवेळी गावात आमदार निलेश लंकेंच्या नावाने स्टिकर असणाऱ्या 25 गाड्या दाखल झाल्या. त्यामध्ये 150 ते 200 गुंड अविश्वास प्रस्ताव पारित करण्यासाठी आले असे गावकरी म्हणतात. पण या दहशतीच्या विरोधात अख्खं गाव उभं ठाकलं आणि सगळ्यांना पिठळून लावलं. काही दिवसापूर्वी या तालुक्याचे या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी पारनेरचे लोकप्रतिनिधी आमदार निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी या गावातील काही सदस्य पारनेर तालुक्याच्या गावापर्यंत न्यायचे निवेदन द्यायचं म्हणून नेले, फूस लावून नेले आणि आहे त्या परिस्थितीत अंगावरील कपड्यांनिशी म्हणजे कुणाची कुणालाही न सांगता पूर्व सूचना न देता हे सगळे सदस्य पळवले आणि त्यांचे मोबाईल काढून घेतले. त्यांचा संपर्क तोडला, कुटुंबाशी संपर्क तोडला. एक दिवस तालुक्याच्या गावाला जायचं म्हणून नेलेले सदस्य पळून त्यांना पाहिजे त्या पद्धतीने त्यांच्याकडून स्टेटमेंट घ्यायचे, पाहिजे तसं त्यांच्याकडून वधून घ्यायचं आणि आम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मोबाईल चालू करायचा नाही अशा पद्धतीची दडपशाही केली. नंतर ज्या त्या ग्रामपंचायतीत जो अविश्वासाचा ठराव यांनी दाखल करून घेतला त्या ठरावाच्या ठिकाणी या सदस्यांना घेऊन जाण्यासाठी आमदार लंकेंचे जवळपास 25 गाड्यांमधून 150 ते 200 गुंड आमदार म्हणून लोगो लावलेल्या गाड्या ह्या सगळा ताफा तिथे गावासमोर प्रचंड दहशत दडपशाही दादागिरी या लोकांनी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या देसवडे गावच्या ग्रामस्थांनी एकजुटीने आमदार लंकेंच्या गुंडांचे सगळे प्रयत्न हाणून पाडले आणि त्या ठिकाणी दाखल झालेला अविश्वास ठरावही बारगळला. कारण या गाडीतून उतरलेल्या एका महिला सदस्याने यांच्या तावडीतून मुक्त झाल्यानंतर त्या सभेकडे ग्रामपंचायतीच्या सभेकडे पाठ फिरवली आणि आमदार लंकेंच्या या सगळ्या माध्यमातून जे काही ग्रामपंचायत ताब्यात घेण्याचा जो काही अश्लाघ्य प्रयत्न केलेला होता तो त्यांचा निष्फळ ठरला. महाराष्ट्रात चालू असलेल्या ह्या दडपशाहीच्या राजकारणाविरोधात राज्य सरकार काय कारवाई करतं याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.